आज जागतिक टाइगर दिवस आहे, वाघ दिवस आहे. तर या इंटरनॅशनल टायगर डेच्या निमित्ताने आम्ही एशियाटिक बिग कॅट सोसायटी, रोटरी क्लब आणि इतर काही संस्थांना घेऊन, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदनोत्पन्न संघटनेला घेऊन एक आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो. मुलांमध्ये अवेअरनेस आणणे, नागरिकांमध्ये अवेअरनेस आणले, जी पब्लिक आणि टायगरचा जो कॉन्फ्लिक्ट होतो रुरलमध्ये, त्याला आम्हाला अवॉइड करायचं आहे. त्यासाठी लोकांना समजून सांगणे की कशाप्रकारे त्या टायगरला आपण हाताळायला पाहिजे, जंगलात जायला नको, आणि टायगरचं प्रमाण जर वाढलं तर पर्यावरण चांगल्या रीतीने राहील. कारण की जनावरं जर त्याला गवत मिळेल तर जनावरं जगतील. म्हणजे कोणते हर्बीवरस, हरिण झालं वगैरे, हर्बीवरस जर हे जगले, डुक्कर जगले जगले तर ऑटोमॅटिकली टायगर त्याच्यावर जे खातात शिकार करून ते जगतील. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ही सर्कल सायकल आहे पर्यावरणाला संतुलन ठेवण्यासाठी, आणि म्हणून इंटरनॅशनल टायगर डेचा अतिशय महत्त्व आहे. आज या टायगर डेसाठी आमच्या इथल्या नागपूर वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी मॅडम इथे आज त्यांच्या हस्ते प्राईज आम्ही बक्षीस दिले. आणि हे बक्षीस कसे होते, आम्ही टायगरच्या निमित्ताने, डेच्या निमित्ताने विविध शाळेच्या मुलांची कॉम्पिटिशन ठेवली होती. त्याच्यामध्ये तुमचा आयडियाज काय, इतकं सुंदर आमचं एक्झिबिशन झालं, तर त्या संबंधामध्ये सुद्धा आज त्या लक्ष्मी मॅडमनी भरपूर तारीफ केली. आता आणि इथे जे उपवनसंरक्षक हाडा साहेब आहे, भरत हाडा, ते सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते. आमच्या रोटरी क्लबचे ममता जयस्वाल, प्रगती पाटील, शिल्पाली भालेराव, शुभंकर पाटील इत्यादी असे पुष्कळसे लोक होते. मनीष